मोहोळ तालुका हद्दीत मौजे टाकळी येथील सीना नदीतून बेकायदेशीर वाळू उपसा दररोज होत असून महसूल प्रशासन आणि कामती पोलिसांचं याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. मोहोळ तालुक्यातील शिंगोली तसंच टाकळी गावातील हद्दीत सेना नदीतून बेकायदेशीररित्या दररोज वाळू उपसा सुरूच आहे. दररोज रात्री 11 वाजण्याच्या सुमारास शिंगोली टाकळी रोडवरील ओढ्याजवळ ट्रॅक्टर आणि यारीच्या सहाय्यानं बेसुमार वाळू उपसा करण्यात येत असून वाळू माफिया गुंड जाधव खांडेकर हे बिंदास्तपणे वाळू उपसा करत आहेत. कामती पोलिसांनी मोहोळ पोलीस प्रशासन यांच्याशी वाळू माफियांनी अर्थपूर्ण वाटाघाटे करून बेकायदेशीरपणे वाळू उपसा करण्याचा धंदा सुरू केला आहे. पोलिसांनी महसूल प्रशासन सारेच आपल्या किशात आहेत असं समजून रात्रभर सेना नदीतून वाळू उपसा केला जातोय, तरी देखील पोलिसांनी महसूल अधिकारी झोपी गेल्याचं सोंग करताहेत हे विशेष आहे. तसंच शिंगोली सेना नदीपासून कामती पोलीस स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर आहे हे मात्र विशेष आहे, तरी देखील या वाळू माफियांवर कोणतीच कारवाई होत नाही हे दुर्दैवी म्हणावं लागेल. रात्री ट्रॅक्टर आणि यारीच्या सहाय्यानं वाळू उपसा करून मोठ्या प्रमाणात साठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून दररोज हा बेकायदेशीरता वाळू उपसा सुरू असून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेऊन याची चौकशी करून संबंधित वाळू माफियांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी नागरिकांतून होत आहे.